प्रॉफिट म्हणजे नफा आणि लॉस म्हणजे तोटा हे आपल्या दैनंदिन जीवनातील शब्द आहेत. हा एक इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. या कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. राम आणि श्याम हे दोन भाजी विक्रेते आहेत. त्यांनी दोघांनी भाजी सेम क्वांटिटीची भाजी त्यांनी 300 रुपयांमध्ये 300 रुपीजमध्ये त्यांनी ती भाजी घेतलेली आहे. भाजी सोल्ड झाल्यानंतर भाजी विकल्यानंतर रामला 360 रुपीज मिळाले तर श्यामला 290 रुपीज मिळाले. हे बघा दोघांनी सारख्याच घेताना सारख्याच किमतीची भाजी विकत घेतलेली आहे 300 रुपीजमध्ये. पण जेव्हा त्यांनी ती विकली तर एका जणाला 360 रुपीज मिळाले तर दुसऱ्याला 290 रुपीज मिळालेले आहे. मग दोघांपैकी कुणाला लॉस झाला आणि कुणाला प्रॉफिट झाला हे आपण बघणार आहोत. भाजी किती मध्ये घेतली आहे 300 रुपीजमध्ये आणि मिळाली किती आहे 360 रुपीज प्रॉफिट हा रामला झालेला आहे. तर इकडे इथे पण भाजी कितीला घेतलेली आहे 300 रुपीजमध्ये आणि ती विक्री किती आहे 290 रुपीजमध्ये. म्हणजे इथे 10 रुपीज लॉस हा श्यामला झालेला आहे. यावरून तुम्हाला कळेल की इथे रामला प्रॉफिट झालेला आहे तर श्यामला लॉस झालेला आहे. तर यावरूनच आपण प्रॉफिट आणि लॉसची डेफिनेशन बघूया. वे सेलिंग प्राईस इज मोर दॅन कॉस्ट प्राईस देन देअर इज अ प्रॉफिट. देअरफोर प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. अँड व्हेन सेलिंग प्राईस इज लेस दॅन द कॉस्ट प्राईस देन देअर इज अ लॉस. देअरफोर लॉस इज cost price minus selling price. यावरून आपल्याला प्रॉफिट आणि कॉस्ट यावर कशा पद्धतीने काढायचं हे आपण शिकलेलो आहोत. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. लुक ॲट द एक्झाम्पल केअरफुली. अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर ₹3000 अँड सोल्ड सेम फॉर ₹3400. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट. आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी एक शॉपकीपर आहे त्याने एक बायसिकल कितीला घेतलेली आहे 3000 रुपीज. शॉपकीपर बाय इन 3000 इन रुपीज 3000. शॉपकीपरने ती सायकल 3000 रुपीजमध्ये घेतली आहे म्हणून ती काय असेल त्याची कॉस्ट प्राईस. देअरफोर कॉस्ट प्राईस इज 3000 अँड सोल्ड सेम म्हणजे तीच सायकल त्याने 3400 रुपीजला विकलेली आहे. देअरफोर इट्स सेलिंग प्राईस इज ₹400. So he has a profit of 400.